भारतीय विवाह संस्थेला समर्पित तुझं माझं जमेना। हो मम्मी। हाँ पण हे काय अचानक डॅडीने डोक्यात घेतलंय? बर बर बर। अरे बापरे, आता हा काय नवीन घोळ? अग नाही मम्मी, तू त्यांना समजवत का नाहीस? ऐकतील ते तुझ, हो ऐकतील। अग आयुष्यभर तुझच ऐकतात ना। मम्मी रडते आणि मुलगी समजावते। मी समजावते डॅडी ना, तू नको टेन्शन घेऊ। अच्छा, म्हणजे डॅडींनी काहीतरी लोचा केलेला दिसतोय। लोचा सम्राट कुठले? मम्मी डोंट क्राय ना, मी बघते, मी बोलते डॅडींशी, तू त्यांना फोन दे बघू आधी। लु लु लु, अच्छा आता डॅडींशी बोलणार म्हणजे अर्धा तास काउन्सिलिंग, समजूत काढायचा कार्यक्रम। अमोल जरा शांत बसशील का? मी का शांत बसू, माझं घर आहे। अमोल प्लीज रे। नाही ग मम्मी, तुझ्याशी नाही। हा हो मम्मी, मी समजवते त्यांना, त्यांना सांगते। आता तुम्ही काही बोलू नका, काही सांगू नका, मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही माझ्या मम्मीला त्रास का देता। हो हो, चांगलं बजावते त्यांना। हो मी करते तुला फोन, बाय। काय रे अमोल, 2 मिनिटं शांत नाही का बसू शकत तू? मम्मीशी किती महत्वाचं बोलत होते मी। कुठे डॅडी? कुठे? येतात आता उघड्यात। काय तुझे डॅडी इथे येत आहेत? हो तुझे डॅडी इथे येत आहेत? हो तुझे डॅडी इथे येत आहेत? हो। तुला काय प्रॉब्लेम आहे? काय ऑब्जेक्शन आहे का तुला ते इथे येण्यावर? ना नाही, मला काय ऑब्जेक्शन नाही आहे। पण का म्हणजे त्यांना तू कुठेतरी बाहेर घेऊन नाही का समजावू शकत? आपलं घर म्हणजे काय, काउन्सिलिंग रूम आहे? आपलं घर ना, म्हणजे माझं पण घर आहे आणि मध्ये माझे डॅडी आहेत, मग ते इथेच येणार। शी काय रे अमोल असं करतोस? तुला कळत पण नाही प्रॉब्लेम झालाय एवढा, तुला काही काळजीच नाहीये माझी, तुला वाटतच नाही माझ्याबद्दल। तुझा रेडिओ बंद ठेवा। बघ परत मला रेडिओ रेडिओ म्हणतोयस, इथे माझी मम्मी फोनवर रडते त्याचं तुला काही वाटत नाही? काय केलं काय डॅडीनी? ते इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये भाग घेत आहेत। इंटरनॅशनल कॉम्पिटिशन काय उद्योग नाही रे दुसरा, खरंच ना? त्यांना ना इंटरनॅशनल बॉक्सिंग चॅम्पियन मध्ये असं भाग घ्यायला लावला पाहिजे। त्यांच्या समोर असा बॉक्सर उभा करतो ना मी, एक फुटक्यात। काय रंग काढतोयस माझ्या डॅडींवर? काढतोय, तुला काय करायचंय? अमोल हे बघ, तू त्यांना काहीतरी वाईट साईड बोल आले असते, तू दारू कर आणि बंकस बंद कर। चक दे इंडिया, ओ चक दे इंडिया, चक दे इंडिया। नाही चक दे नाही, आपण आता ना या तुम्ही मैदानात असे, आपण ना बॉक्सिंग चॅम्पियनशिप ठेवूया मस्त। स्टॉप दिस नॉनसेन्स। अच्छा बबुआ, आजा आजा बबुआ, आजा। क्या बोल रहे हो बबुआ, बोलो, आजा मेरे साथ। काय ठेवलं का बोलायला तुम्ही? अरे असं काय बात, हे नॉनसेन्स बंद कर आता। मी नॉनसेन्स? हाताची घडी तोंडावर बोट, तू पण। ओके अब ते बघा कसे उभे आहेत ते शिक्षक लिहिल्या विद्यार्थ्यांसारखे।
भयो भाई, बायकांपुढं पुरुषांचा असंच होत. गरीब बिचारे पुरुष. पुरुष आणि गरीब असं कोण म्हणत? आम्ही म्हणतो बायका जर गाई असतील तर पुरुष गोगल गाई असतात. गोगल गाय पोटात पाय. अरे वा, म्हण एकदम व्यवस्थित घेतली तुम्ही. डॅडी, हा काय नवीन प्रताप गाजवलाय? अगं प्रताप नाही, मी बुडापेस्टला निघालोय. बुडापेस्ट? पेस्ट? हा, टूथपेस्ट. असं नाही रे, बुडापेस्टला म्हणजे तिकडे ना इंटरनॅशनल अशी स्पर्धा आहे, जागतिक स्पर्धा. कसली? विटी दांडूची. मला तिथे ट्रेनर म्हणून बोलवलंय. स्पेशल कोच. जागतिक स्पर्धा होणार विटी दांडूची, तिथं आपली इंडियाची टीम मी घेऊन जाणार. असे अरे मस्त टक्का 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 टक्का. तुझा माझा जमेना. अरे डॅडी, आणखीन एक राऊंड? नाही नाही, आता खेळ दुसरा. खेळ दुसरा? दुसरा खेळ. बर. हे काय? विटी दांडूचा खेळ. विटी कुठे आहे? दांडू तरी कुठे आहे? वेडे 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 वाटत मला तुम्ही कधी कधी. राईट 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 बंधू. नंतर ते न्यूटन. अरे मोठी मोठी लोक असे चांगलं चांगलं छान छान वेळ डोक्यात घ्यायचे म्हणून ते मोठे झाले. असंही तसंच आहे. मी हे संपूर्ण आपली विटी दांडू आहे ना, ती जागतिक पातळीवर नेऊन अजरामर करणार. माझं नाव असं सुवर्ण अक्षरात लिहिलं जाणार. नाही नाही नाही, असं काही होणार नाहीये. तसंच होणार. मी तसं मोठे मोठे लपेटू नका. ना रे, तू लिहून ठेव मग. तसंच होणार. मग सत्य आहे. सत्य आहे, तसंच होणार. उघडा ना मग दार. तुमची लेक आली असेल. उघडा. हो, लेक लाडकी या घरची. डॅडी दार उघडत आहे. अरे हो, उघडतो उघडतो. ये मुली शकुंतले विटी दांडू. अरे काय ए शकुंतला फेकंतला काय बोलतो रे आपल्याला? आपण कुठल्या अँगलनी पोरगी वाटतो काय हो? नाही हो. मग कसं बोलता हो? काय बाबू, आजकाल काय करतोस काय? आता आपण काय करणार? काय नाही म्हणजे आपण काय करत नाही ते विचारणं आपल्याला. अरे आपण मॉल मध्ये जातो, मालामाल होतो. तुम्हाला सांगतो, फ्रुट स्टॉल वर बसतो, यशाची फळ मस्त पैकी चाखत बसतो. नका मारू खंजीर, खावा भाऊ अंजीर. असेल वेळ तरी खाऊ नका भेळ. एक वेळ तुम्ही खा केळ. केळ केळ कस चार वेळा मस्त वाटलं ना. हे सगळं आपलं ना असं पोटासाठी करावं लागतं. काय ना तुम्हाला सांगतो, दाढी डॅडी डॅडी चंद्र द्यायचं राहिलं. पूर्ण चंद्र काढेल. चूक झाली डॅडी. तुम्हाला सांगतो पोटापाण्यासाठी सगळं करावं लागतं, अशी उत्तर शोधावी लागतात. पण तुम्ही काहीतरी ते विटी दांडूच काहीतरी बोलत होत. अरे ते मगाशी तुला फोन त्याच्यासाठीच केला होता. काय विटी दांडू खेळ आहे ना, हा मला जागतिक पातळीवर न्यायचा आहे. आपल्याला काय, मी काय म्हणत होतो माहिती आहे ना, आपण गेम करूया. गेम? अरे तुम्ही गेम? अरे आपल्याला सांगा ना गेम करायचा असेल तर. कोणाचा करायचा? तसा नाही रे बाबा, तसा गेम नाही. मग हा विटी दांडूचा गेम आहे ना, खेळ खेळ. हो, जागतिक पातळीवर न्यायचा आहे. अच्छा, म्हणजे टपक पुटुक ठपक. विटी दांडू करूया ना आपण. आपल्याला द्या सुपारी त्याची, आपण ती करूया. बोला काय करू? नाही नाही नाही, मला वाटत नाही. हा काय करणार रे, हा काय नाही करू? काय रे बाबू, डॅडी काय चाललं? ए चिरकुट, चिरकुट सारखे कशाला प्रश्न विचारता? फालतू प्रश्न विचारू नका. आपण काय पण करू शकतो. तू काय पण करू शकतो? आपल्याकडे तुम्हाला सांगतो ना पथकच आहे. पथक? हे काय पथक? बदक आहे, बदक सारखं करतो. बदक आहे तसं नाही, म्हणजे तसं पथक तुम्हाला सांगतो, म्हणजे गोविंदा पथक, नवरात्र उत्सव मंडळाचं पथक, गणपती पथक. मला अरे तुला करतो कबड्डी कबड्डी. अच्छा अच्छा, ते पथक आहे. कबड्डी खो खो आटपट्ट्याचं पण पथक आहे आपल्याकडे. ए वाटपट्टे पट्टे अट्टे असं सगळं सांगतो का? ही सगळी पथक आहे. ती काय करतात? काय काय करतात म्हणजे आता चेअर्स गर्ल असतात ना. काय चेअर्स गर्ल? चेअर्स? नाही नाही, तसं चेअर्स आहे पण तसं नाही पण आहे. म्हणजे
ते 20-20 बघत नाही का तुम्ही मॅच? हो त्या पोरी नाचतात नाही का मस्त पैकी? अच्छा अच्छा तशा बस आहे तशा तुझ्याकडे आहे मग त्यांना ताबडतोब इथे घेऊन ये. ओ हा आपल्याकडे असं वायतपणा चालत नाही. इथं काय ना इथं काय नाही चालणार. सगळं देशी असतं. देशी देशी अच्छा म्हणजे तशा नाही म्हणजे देशी पूर्ण नऊवारी लुगडं वगैरे असं आणि मग टान 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 डिचिटक असं एकदम बासना बासना. आता किती रंगेलपणा. मग काय आणू का त्या आयटम लोक ताबडतोब इथे घेऊन ये. ओ डॅडी इथं काय चालणार ना तुम्ही असं करू नका. अरे असं काय बोलतो. नाही इथे आणायला पाहिजे म्हणजे आणायला पाहिजे. असं कसं? बरं ठीक आहे माधुरी नसताना आण. म्हणजे हे बरं आहे उद्या मी नसताना आण म्हणून सांगेल. हा काय नाही मी थांबा मी काय म्हणतो तुम्ही असं तर नसा. मी काय म्हणतो भांडण करू नका. ते पैशाचं महत्वाचं बोललं. अरे पैशाचं काय पैशाचं काय पैशाचं काय म्हणजे पैसे लागणार ना कशाला. अरे त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च करावा लागेल. त्यांचा राहण्याचा खर्च करावा लागेल. त्यांच्या विमानाचा खर्च करावा लागेल. सगळं खर्च करावा लागेल बाबा. हा हा तो खर्च त्याची काळजी करू नको रे. हा तो आ देईल. तू देऊन टाक चेक. चेक दे इंडिया. चेक दे इंडिया. चेक दे इंडिया. चेक दे इंडिया. तुझा माझा जमेना. अरे काय गोंधळ होत आहे आतमध्ये. चौदवी का चांद हो. चौदवी का चांद. डॅडी हे घ्या. अरे एक सेकंड एक सेकंड. सजून दजून कुठे चाललाय तुम्ही दोघं? कुठे म्हणजे काय? जग जिंकायला. म्हणजे बेल्स आणि स्टिक्स खेळायला. येस विट्टी दांडू. बरं आणि तू तिथे काय म्हणून जातोयस? त्यांचा मॅनेजर म्हणून का अंपायर म्हणून? डॅडी आणि एक लक्षात ठेव इंग्लिश मध्ये विट्टी दांडूला टिपकॅट म्हणतात. टिपकॅट काय? अरे टिपकॅट तर टिपकॅट नावात काय आहे. असं बॅलड पियर म्हणून गेलाय. डॅडी बॅलड पियर हे एका भागाचं नाव आहे. कुठल्या? हे आलं इकडे मुंबईत जो ते जाऊ दे. तुम्हाला शेक्सपियर असं म्हणायचं का? तेच ते रे. अरे शेक्सपियर काय आणि बॅलड पियर काय दोघे भाऊ पियर सगळे सारखे. डॅडी ही म्हणी विसरते चुकीच्या म्हणते आणि तुम्ही नावं चुकीची घेता. अरे ते काहीच नाही माझी मम्मी तर कम्प्लीट बेशुद्ध बोलते. तुला अशुद्ध म्हणायचं का? तेच ते रे बेशुद्ध काय आणि अशुद्ध काय ती दोन्ही बोलते. अरे मी हिच्या मम्मीला बघायला गेलो होतो ना तेव्हा ती असं अशुद्ध म्हणाली की शेवटी मी बेशुद्धच पडलो. डॅडी पुरे पुरे तर पुरे. तुम्हाला जो काय गोंधळ घालायचा तुम्ही घाला. मी जाते गावडे काकींकडे गप्पा मारायला. जा जा जा. थांब थांब त्या गावडे काकांना सांगू नको आम्ही इथे म्हणून. काल माझं डोकं खाल्लंय त्यांनी. अरे मी म्हटलं आम्ही हा खेळ आम्ही जागतिक पातळीवर घेऊन जातो. ते म्हणाले तुम्ही विटी दांडूस कशाला नेताय? त्यापेक्षा लगोरी घेऊन जा ना. लगोरी असा ठटकन मारता येतो. आणि नाहीतर मग तुम्ही म्हणे खापरीडाव खेळा ना. नाहीतर म्हणे काय बस मी काही नाही सांगणार गावडे काकांना. बाय. पण जर खालती राहणाऱ्यांनी वर येऊन कंप्लेंट केली तर माझं नाव अजिबात सांगायचं नाही. सगळं अमोलला बघायला सांगायचं. हे सगळं तुला अगदी आईच्या वळणावर गेलीयस. डॅडी नाही नाही तुझा चालले मी. बाय बाय. डॅडी अरे वा आईच्या वळणावर गेलीस असं म्हणलं ती गेली. मग चांगली आयडिया दिली तुम्ही मला. व्हेरी गुड. तर मी काय सांगतो तर ते म्हणाले का? हो डॅडी तुमचं कौतुक केलं की तुम्ही डोक्यावर बसता. आता काय आता बास 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 नाही रे बास म्हणजे बांबू. अरे बांबूवर ना आठवण झाली. बाबूला पहिला फोन कर. बाबूला फोन. हो अरे बाबा त्याच ते बदक का पथक येणार आहे ना. बर बर. बाबू. अरे वा छान तुझा रिंगटोन इथे मला ऐकायला येतो. वेडिंग नो डोअर बेल वाजते. असं होय. उघडा उघडा तुम्हीच दार उघडा. बरं बाबा आला त्याला पथक आलं का ही आली. सांगू काय?
ही आहे काय नाव काय तुझं मेलिया पामेला म्हणजे तिकडे पामेला इकडे ती प्रमिला नावाची प्रमिला कम पामेला खेळ खेळ रे गड्या आमच्याकडे हा गडी आहे हा सवंगडी आहे गड्या ए जरा दूर बरा अरे ती बोलतच नाहीये अरे बोलायला सांग ना बोल बोल खेळ दाखव जोशीला जोशीला ते बाजूचे ए त्याचं नाव रे त्याचं जोशीला म्हणजे जोशीला अच्छा जोश जोश शाबाश शाबाश असंच पाहिजे आपल्याला अशीच आहे आपली फॅमिली आता ही दुसरी हिचं नाव आहे रोशनी ही विरुद्धकांच्या डोळ्यासमोर अंधारी आणते काय अंधार अंधार आणते इकडे बडो इकडे बडो ए जास्त पुढे जाऊ नको पडशील तर ही आहे रोशनी आणि हिला तर तुम्ही ओळखताच ही आपल्या सगळ्यांची बबली आपल्या सगळ्यांची आदराने बोललो मी अच्छा अच्छा बाबू हा कोण रे तो पैसे देणार डॅडी 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 तर डॅडी मी आहे बबली इथे बबली तिथे बबली जिथे बघाल तिथे बबली बाबूची बबली चला ओळख झाली आता आपण घरी जाऊया ए घरी जाऊया काय प्रॅक्टिस कोण करणार प्रॅक्टिस नंतर आधी कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करार पैशाचं काय ते बोला अगोदर काय पैशाचं काय आहे ना आहे ना मी आहे ना मग चालेल मागच्या वेळी दुबईला नेलं आणि मग कळालं तिथे मोलकऱ्यासाठी नेत गव्हर्नर म्हणून नाही पण यावेळेस असं काय होणार नाही ना आम्ही तसे नाही आम्ही चांगले चला चला प्रॅक्टिस सुरू करूया ना प्रॅक्टिस सुरू करूया अरे पण करार जर का नाही केला आणि आम्हाला जर का फसवलं ना तर आम्ही तुम्हाला घेरूआ घेरावची प्रॅक्टिस करूया घेरावची प्रॅक्टिस जवळ येऊन घेराव डॅडी तुमची वाट लागली का विचार नका प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिस वहिनी हे अगं जागतिक पातळीवर बासरी वादनाची स्पर्धा आहे ना त्यात मी भाग घेतला डॅडी मला हे सगळं चालणार नाही हा बंद करा का का नाही चालणार चालू द्याव डॅडी नाही चालणार नाही चालू द्या नाही चालणार नाही 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 कर मेना कळलं का म्हणूनच आला म्हणती काय म्हणते तुझं माझं तुझं माझं तुझं तुझं माझं तुझं माझं जमेना तुझ्या वाचून कर मेना तुझं माझं जमेना